शीख बांधवांतर्फे दरवर्षी होळीच्या नंतरच्या दिवशी धुळवडच्या दिवशी हल्ला बोल हा एक धार्मिक हल्ला बोल एक आयोजित केला जातो। कोविडच्या अनुषंगाने आणि जिल्हा प्रशासनाकडून काही प्रतिबंधात्मक निर्देश जाहीर करण्यात आलेले होते, त्यानुसार हल्ला बोलची परवानगी नाकारण्यात आलेली होती। यासाठी वेळोवेळी गुरुद्वाराचे सदस्य त्यानंतर धर्मगुरु यांच्याशी चर्चा करण्यात आली होती आणि त्यांनी सुद्धा परिपत्र काढून आवाहन केलं होतं की कोविडची परिस्थिती पाहता हल्ला बोल बाहेर पारंपरिक मार्गाने गुरुद्वाराच्या बाहेर न काढता आतल्यात काढायचं त्यांचं नियोजन होतं। आज संध्याकाळी 4:00 सुमारास नियोजित कार्यक्रम त्यांचा सुरू असताना निशान साहेब गेट नंबर 1 आलं, परंतु त्यांच्यात आपसात बाहेर काढण्यावर एक वाद निर्माण व्हायला लागला आणि काही मुलं साधारणतः 300 ते 400 मुलं हल्ला बोलच्या तयारीने गेट तोडून बाहेर आलेत आणि पारंपरिक मार्गाने त्यांनी हल्ला बोल केलेला आहे। यामध्ये 4 कर्मचारी जखमी झालेले आहेत, शासकीय वाहनांचं नुकसान झालेलं आहे। आम्ही आता गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। 4 पोलीस कर्मचारी जखमी आहेत, एकाच्या डोक्याला मार लागलेला आहे, आमच्या अंगरक्षकालाही लागलेले आहेत, अजून 2 ते 3 कर्मचारी जखमी आहेत, अजून काही जखमी आहेत त्याची आम्ही माहिती घेत आहोत। ती पारंपरिक मार्गाची मिरवणूक संपलेली आहे, सध्या शांतता आहे, शहरामध्ये फिक्स पॉईंट आहेत, नाकाबंदी पॉईंट लावलेले आहेत। आता आरोपींचा आम्ही शोध घेण्याची कारवाई सुरू आहे, गुन्हे दाखल आणि आरोपीचा शोध ही कारवाई सुरू आहे।